लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची. विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने उरलेत. आत्ता जरी शिवसेना भाजप हे सर्व काही अलबेल आहे असं दाखवत असलं तरी सुद्धा हे सर्व काही अलबेल आहे का? 50-50% जागांचा हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युलावरती कुठल्या महत्त्वाच्या जागांवरती शिवसेना आणि भाजप दावा करणार? 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला मिळणार का? ह्या सर्वच प्रश्नांवरती आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पहिला मुद्दा आहे 50% जागा वाटपांचा. कशी चर्चा होईल या जागा वाटपांवर? भाजपचे सध्या विद्यमान आमदार 122 आहेत आणि शिवसेनेचे हे 63 आमदार 2014 निवडणुकांमध्ये निवडून आलेले होते. पण तेव्हाची परिस्थिती जी आहे ती वेगळी होती. तेव्हा दोन्ही पक्ष जे आहेत ते स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. पण आता या दोन्ही पक्षांची युती झालेली आहे आणि आता युती झाल्यानंतर हे दोन्ही पक्ष मित्रपक्षांना 18 जागा सोडून 135 आणि 135 या समसमान जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलेलं आहे. सध्या भाजपचे 122 विद्यमान आमदार आहेत. विद्यमान आमदार असलेल्या ज्या जागा आहेत त्या सहजासहजी बदलल्या जात नाहीत, तर जागांचा प्रश्न उरतो तो उरलेल्या 13 जागांचा. म्हणजे 135 जागांपैकी 122 जर सिटिंग आमदार भाजपचे असतील तर उरलेल्या 13 जागांवरती शिवसेना आणि भाजपची कशी वाटाघाटी होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. जर याचं उदाहरणच द्यायचं झालं तर शिवडीचे जे आमदार आहेत कालिदास कोळंबकर हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे मोदी लाटेतही कालिदास कोळंबकर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले होते. जर कालिदास कोळंबकर आता पुन्हा भाजपमध्ये आले तर शिवसेना ती जागा त्यांना सोडेल का? कारण हा जुना वाद आहे शिवसेना आणि कालिदास कोळंबकर यांचा. कारण कालिदास कोळंबकर जे आहेत ते राणे समर्थक म्हणून ओळखले जातात आणि कालिदास कोळंबकर जर भाजपमध्ये आले तर त्यांना त्याचा फायदाच होईल, कारण ते तिकडे निवडून येणारे कॅन्डिडेट म्हणून ओळखले जातात. शिवसेना ही जागा कोळंबकरांसाठी सोडेल का हा प्रश्न समोर येतो. हे एक उदाहरण झालं. अशा अनेक जागा आहेत ज्यावरती शिवसेना आणि भाजपची कशा पद्धतीने वाटाघाटी होते आणि कशा पद्धतीने शिवसेना यामध्ये भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या मुद्द्यांवरती शिवसेना आणि भाजपचा हा वाद होऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे तो शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जी युती झाली त्या युतीनंतर 2 दिवसात शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी केलेली होती. आणि त्याला प्रतिउत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं होतं की असा कुठलाही ठराव झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या युतीनंतरची ही पहिली ठिणगी होती. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद जो आहे तो समोर येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना शांत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी अद्याप तरी या मागणीवरती कुठलंही भाष्य केलेलं नाही, पण ही मागणी पुन्हा एकदा आग्रहीपणे समोर येऊ शकते. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जे अभूतपूर्व यश मिळालं या यशानंतर शिवसेनेला ही मुख्यमंत्रीपद जे आहे 2.5 वर्षाचं ते दिलं जाईल असं राजकीय विश्लेषकांना वाटत नाही. कारण ज्या पद्धतीने शिवसेना मागणी करते जर विधानसभेला सुद्धा हाच कौल राहिला तर मात्र भाजपला शिवसेनेची ही मागणी जी आहे ती मान्य करण्याची गरज भासणार नाही. जर विधानसभेला भाजप आणि शिवसेनेच्या समसमान जागा निवडून आल्या तर मात्र भाजपला शिवसेनेच्या या मागणीचा विचार करणं भाग पडेल. त्यामुळे विधानसभा निकालानंतरच राज्यात मोठा भाऊ कोण हे स्पष्ट होईल.